पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या दलित विरोधी धोरणाविरोधात टप्प्याटप्प्याने विविध आंदोलनं करण्यात येणार असल्याची माहिती बसपाचे गटनेते आनंद चंदन शिवे यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना महानगरपालिकेतील बसपाचे गटनेते आनंद चंदन शिवे म्हणाले की शासनाने दिल्यानंतर गेल्या 1.5 वर्षापूर्वी दिलं आणि पालकमंत्र्याला अध्यक्ष करून जे पदसिद्ध अध्यक्ष आहे त्या कमिटीचे त्यांनी जवळजवळ 1 जूनला बैठक घेतली होती 2017 ला. त्यानंतर त्यांनी बैठक घेतलेली नाही. सोलापूर शहरामधल्या दलित वस्त्यामध्ये जाऊन या गोष्टीबद्दलचं अभियान आम्ही घेणार आहे आणि लोकांना हे तुमच्या वस्तीमधले कामं झालेले आहेत आणि खरोखर या ठिकाणी विकास झालेला आहे का अशा पद्धतीच्या सर्वेला त्यांना या आंदोलनामध्ये जवळजवळ 1 लाख आम्ही सह्या सोलापूर शहरामधून प्रत्येक दलित वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही सह्या संकलित करून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही सुपूर्द केला. ते आमच्यामुळं पूर्ण शहरातल्या दलित वस्तीवर या ठिकाणी परिणाम व्हायला आहे की त्या ठिकाणी जे दलित वस्तीला आज म्हणजे 1 वर्षाखाली तर मीटिंग झाली असती रात टेंडर प्रोसिजरवरून त्या दलित वस्तीमधले कामं झाले असते. परंतु आम्हाला वेटी धरून पूर्ण शहरातल्या दलित वस्तीचा विकास त्यांनी थांबवण्याचं काम केलेलं आहे. पण आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी घेण्यात आला. या पत्रकार परिषदेला नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका स्वाती आवळे, ज्योती बमगोंडे यांची उपस्थिती होती.